नमस्कार, मी पार्थ संदीप देसाई, इन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। मित्रांनो, इन म्हणजे नेमकं काय? इन म्हणजे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारं असं हे राज्य लेवलचं व्यासपीठ आहे। मित्रांनो, युवक कोणत्याही देशाची खरी संपत्ती ही त्या देशातील युवक असतात। फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक रुसू असं म्हणायचे की तुम्ही मला तरुणाईच्या मुखातील गाण्यांचे बोल सांगा, मी तुम्हाला त्या देशाचं भविष्य सांगतो। यावरूनच आपल्याला असं दिसून येतं की विचार संपन्न असणारे युवक एका देशाचं भविष्य चांगलं घडवू शकतात व त्याचबरोबर विचारहीन युवक त्या देशाचं भविष्य बिघडवू शकतात। त्यामुळे गरज आहे ती युवकांना योग्य दिशा देण्याची व तेच युवकांच्या विचारांना योग्य दिशा देण्याचं काम इनच्या मार्फत केलं जातं। मित्रांनो, आपल्या डोक्यातील कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी, मनातील विचारांना मूर्त रूप देण्यासाठी गरज असते ती कृतीची, आणि योग्य कृती करण्यासाठी, सक्षम कृती करण्यासाठी गरज असते ती एका योग्य व्यासपीठाची, व ते व्यासपीठ म्हणजे इन। नुकतंच तुम्ही पाहिलं असाल की मुंबई येथे आमचं शॅडो कॅबिनेटचं अधिवेशन पार पडलं। मी प्रथमतः महाविद्यालय या स्तरापर्यंतच मर्यादित होतो, तर महाविद्यालय स्तरावरून महाविद्यालयाचा अध्यक्ष, त्यानंतर कोल्हापूरचा जिल्हा अध्यक्ष व त्यानंतर परीक्षा व मुलाखत आणि त्यानंतर मतदान या प्रक्रियेतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या पदापर्यंत मी गवसणी घालू शकलो व त्यातूनच मुंबईला नुकतं आमचं जे अधिवेशन पार पडलं ते पूर्ण शॅडो कॅबिनेटचं अधिवेशन होतं। प्रत्येक जिल्ह्यातून मंत्री त्या अधिवेशनाला आले होते व त्या अधिवेशनात खूप काही प्रश्नांवर एकदम अर्थबद्धरित्या व परिपूर्णरित्या चर्चा करण्यात आली। त्यातील काही प्रश्न मार्गीही लागले व अधिवेशन हे एकदम रिअल मंत्रिमंडळासारखं अधिवेशन तर होतच, पण त्याचबरोबर इनचं एक वेगळेपण म्हणून त्या अधिवेशनात आम्हाला मार्गदर्शन करायला प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आमच्यासाठी तिथं उपलब्ध होती। त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन आम्हाला त्या अधिवेशनाच्या काळात 3 दिवसात मिळत होत। इनने या वर्षभरासाठी काही 6 मूल तत्वे ठरवली आहेत ज्यावर आम्ही काम करणार आहोत, ज्यात उद्योजकता असेल, सेवा असेल, कलागुणांचा विकास असेल, यासारख्या अनेक गोष्टी आहेत। त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला विविध तज्ज्ञ मार्गदर्शक त्या ठिकाणी आले होते। याच्यावरून आपल्याला दिसून येतं की इन म्हणजे फक्त राजकीय व्यासपीठ नव्हे तर आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असं सर्वांगीण दृष्ट्या विकास करणारं हे व्यासपीठ आहे। तरुणाईला योग्य दिशा देण्याचं काम या व्यासपीठाच्या अंतर्गत केलं जात। अधिवेशनाच्या दरम्यान आम्हाला आलेले अनुभव सांगायचे म्हटले तर थेट मंत्र्यांसारखा आमचा वावर होता त्या अधिवेशनात। मला हे माहित नाही की कोणत्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म अंतर्गत ही संधी आम्हाला मिळेल किंवा नाही मिळेल, पण इनने आम्हाला खऱ्या खुऱ्या मंत्री असल्याचा भास त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला। इनच्यामुळे आम्हाला खरोखरचा मंत्री असल्याचं काम कसं असतं व मंत्रालय कसं चालतं, विधानसभा कशी चालते, विधान परिषद कसं चालतं हे पाहण्याची संधी मिळाली। इननं आम्हाला एक महाराष्ट्रभर ओळख दिली। तुम्ही पाहिलं असाल भरपूर साऱ्या प्रश्नांवर त्या अधिवेशनाच्या दरम्यान चर्चा झाली, त्यातून आम्हाला हे कळालं की खरोखरच्या मंत्र्यांना कशा प्रकारे अभ्यास करावा लागतो व कशा प्रकारे ते प्रश्न विधानसभेसमोर, विधान परिषदेसमोर मांडावे लागतात। एखादी मागणी पूर्ण करून घेण्यासाठी त्यामागची एक प्रोसेस काय असते हे कळण्याचं काम आम्हाला या अधिवेशनादरम्यान झालं। अधिवेशनादरम्यान आम्हाला काही उद्योजकांनी उद्योजकता या विषयासंदर्भात मार्गदर्शन केलं। सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी आम्हाला सिनेमा, चित्रपट, नाटक या संदर्भातील करिअरच्या संधी व करिअर करताना घेण्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर काही सामाजिक सेवा संस्थांचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते। तरुणाईंनी समाजाप्रतीची आपली बांधिलकी कशा प्रकारे जपली पाहिजे याचं उत्तम उदाहरण देत त्या तज्ज्ञांनी आम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन केलं। माणूस हा समाजशील प्राणी आहे, आपण समाजात राहतो, त्यामुळे या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो ही भावना मनात जोपर्यंत जागी होत नाही तोपर्यंत एक चांगला समाज घडवू शकत नाही। एक चांगला समाज घडवण्यासाठी गरज असते ती कर्तृत्वाची व
व उत्तम कर्तृत्वाला जर सक्षम नेतृत्व मिळालं तर एक प्रगतशील समाज या ठिकाणी घडू शकतो. व त्यासाठी मदत करणारं एक एकमेव व्यासपीठ म्हणून मला इंच नाव इथं आनंदाने घ्यावंसं वाटतं. आज त्या इंचा मुख्यमंत्री म्हणून मी काम पाहतो. अधिवेशनादरम्यान आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप काही चांगल्या गोष्टी आम्हाला अंमलात आणण्याची संधी मिळाली. येणाऱ्या वर्षभराच्या काळात इंच्या मार्फत आम्ही अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमही घेणार आहोत. त्यासाठी मला तुम्हा सर्व युवा पिढींना सांगावं असं वाटतं, माझ्या सर्व युवा बांधवांना सांगावं असं वाटतं की तुम्हीही समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्यासाठी इंशी जोडले जा, चांगल्या प्रकारे काम करत रहा व समाजाप्रतीची आपली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.